जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया आताची चांगली बातमी। जळगाव जिल्ह्यातील अडावत शहरात राष्ट्रीय पोलीस मित्र आणि अडावत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अडावत पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। त्याचबरोबर विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लावण्यात आली। हल्लीच्या काळात तापमानात झालेली वाढ व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्याच्या उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले। ह्याप्रसंगी अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक श्री राजू थोरात यांनी राष्ट्रीय पोलीस मित्र यांचे भरभरून कौतुक केले। ह्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये प्रशांत सोळंके, विशाल सोनवणे, समाधान महाजन, भूषण राणे राजपूत, भूषण महाजन, महेश महाजन, किरण साळुंके, सागर साळुंके, विनोद साळुंके, वरुण चौधरी, कुणाल सोळंके, राकेश राणे राजपूत, राकेश चौधरी, निलेश तायडे, अनिल महाजन, रितेश खैरनार, अविनाश महाजन, विशाल साळुंके, दीपेश पाटील, सोमनाथ नादबुवा यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हल्लीच्या काळामध्ये वृक्षारोपण ही काळाची गरज बनलेली आहे। तरी हल्लीच्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 1 ते 2 झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, हीच न्यूज एनी टाईमच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो। अडावत येथून फारुख शाह नोमानी यांची रिपोर्ट। आपण पाहत रहा न्यूज एनी टाईम। एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, स्वार्थापायी उजाडिली हिरवी वन राई, कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही, नको बघू अंत माती करील र पोरकी, नको बघू अंत माती करील र पोरकी, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा।